आशा आपण पाहता डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. भारतीय डाक विभागातर्फे आम्ही आधार नोंदणी आणि अपडेशन अद्ययावत करून देण्याची योजना राबवलेली आहे. तर आम्ही लहान मुलांना नवीन आधार कार्ड आणि मोठ्यांचे ऍड्रेस अपडेट वगैरे आम्ही योजना आहे. आणि त्याबरोबर लहान मुलींचे सुकन्या योजना माजी नगरसेविका माजी प्रभाग समिती सभापती विमलताई वसंत भोईर यांनी आपल्या प्रभागात नागरिकांच्या मागणीनुसार आधार कार्ड शिबिर व सुकन्या योजना शिबिराचे आयोजन दिनांक 9-10-11 जून पर्यंत आयोजित केले आहे. विमलताई भोईर व माजी सरपंच मानेरी वसंत भोईर नेहमीच आपल्या प्रभागात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असतात. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. या शिबिरात नागरिकांना नवीन आधार कार्ड बनवणे, नावात बदल करणे, पत्ता बदल करणे अशा अनेक दुरुस्ती शिबिरात राबवण्यात आले. भारतीय डाक विभागाने आपल्या मुलींचे उच्च शिक्षण, लग्नकार्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या योजना जन्मता ते 10 वर्षापर्यंत मुलींसाठी शिबिरात 8 वर्ष पूर्ण झालेली मुलगी सदर खात्यातून 50% रक्कम उच्च शिक्षणासाठी काढू शकते. तसेच मुलीचे लग्न झाले असते तर मुलगी सदर खाते मुदतपूर्व बंद करून सर्व पैसे काढू शकते. दरमहा 2000 सलग 15 वर्ष भरल्यास 21 वर्ष मुदतीनंतर रक्कम 10,20,744 यामध्ये आपण केलेली जमा रक्कम 3,60,000 सरकारी जमा केलेल्या व्याज रुपये 7,60,744 जमा होते. पॅन कार्ड शिबिर आयोजन करण्यात आले. या शिबिराला आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले. माजी नगरसेविका विमलताई भोईर, माजी सरपंच मानेरे वसंत भोईर, महेंद्र वसंत भोईर, महेश वसंत भोईर, सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वसंत भोईर यांनी नागरिकांना आवाहन केले की अजूनही 3 दिवस शिबिर आहे, तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. ठाकरे, मी तर आधार कार्ड काढायला आली. भोईर सचून भोईर माझी मदत करतात. आमची आधार करिया तर करतात आमच्यासाठी, ते मदत करतात आम्हाला. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388420420. वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.